शंभूराजांच्या खासगीकडं त्यांची काही जीवलग मंडळी गोळा झाली होती. मध्यरात्री उशिरापर्यंत मेजवानी सुरू होती. त्यामध्ये बाळाजी चिटणीस, माळोजी घोरपडे, कोंडाजी फर्जंदबाबा अशा बुजुर्गांबरोबरच कवी कलश, निळोपंत पेशवे अशी तरुण मंडळी होती. सारं काही निर्विघ्न पार पाडल्याचं समाधान हंबीर मामांना खूप होते. भोजने आटोपत आली होती. महालाच्या मागच्या आगाशीमध्ये मध्यरात्री खाशी मंडळी एकत्र आली. हंबीर मामांना शंभूराजे बोलले, हंबीर मामा, संपला एकदाचा राज्याभिषेकाचा सोहळा, आता ह्या प्रसंगाची आठवण म्हणून एखादे शिलंगणाचे सोने लुटूया. बेशक शंभूराज, तशी तयारी आम्ही आधीपासून ठेवली, हंबीरराव खुशीने सांगू लागले. शहापूरजवळच्या आपल्या माहुलीच्या बलाढ्य किल्ल्यात खूप रसदेचा आणि दारुगोळ्याचा साठा आम्ही करून ठेवला आहेच. पण आज दुपारीच दूतांनी ताजी खबर आणली, किल्ल्यातली पथकं नाशिक बागलांकडची वाटसुद्धा चालू लागली आहेत. आपण सांगितल्याप्रमाणे पावसाळा संपल्यापासूनच त्या मुलखात आम्ही जय्यत तयारी ठेवली होती. तेच सांगतो हंबीर मामा, आबासाहेबांच्या काळात सिंहगड, राजगड, प्रतापगडाने खूप नाव कमावलं. आता आमच्या कारकिर्दीत नाशिक बागलांकडील साल्ले, राईवंत, रामशेज आणि त्र्यंबकेश्वरनी नवा इतिहास घडवायला हवा. बोलता बोलता शंभूराजे स्तब्ध झाले. तो औरंग्या, महाराष्ट्रावर चालून येणार अशा वार्ता आहेत नव, येऊ द्या, आरंभीलाच त्याला असा मुतोड जबाब द्या, हंबीर मामा हसून म्हणाले. शंभूराजे, राज्याचा राज्याभिषेक म्हणजे त्याचे धरतीशी लग्न. हो, तो सारा धार्मिक विधीचाच भाग आहे. जगदीश्वराच्या मंदिरातील पूजा आटोपायला रात्री बराच उशीर झाला, परंतु एकदाचे अण्णाजी दत्तो आणि हिरोजी फर्जंद देवाला चांदीचे मुखवटे अर्पण करून मोकळे झाले. गेल्या काही महिन्यांपूर्वी राजबंदी म्हणून ते रायगड चढत होते, तेव्हा एक एक पाऊल पुढे टाकताना आपण फाशीच्या तख्तावरूनच चालल्याचा त्यांना भास होत होता. पण जर बचावलो तर जगदीश्वराला चांदीचे मुखवटे वाहू असा नवस ते जगदीश्वराला बोलले होते. त्यांचा जीव तर बचावला होताच, पण वर सारे गुन्हे माफ करून शंभूराजांनी पुन्हा त्यांची अष्टप्रधानांमध्ये वर्णी लावली होती. पूजा अर्चा एकदाची संपली. सेवक खिदमतगारांना राहूजी सोमनाथांनी पुढे जावयास सांगितले. अण्णाजी आणि राहूजी सोमनाथ यांच्या पालख्या आणि हिरोजीचा घोडा ब्राह्मणवाडीजवळ थांबला. देवदेव करून माघारी येताना काशी पंडितांनी ह्या खाशांना भोजनाचं आमंत्रण दिलं होतं. राज्याभिषेकाच्या निमित्तानं खास गोव्यातील डिचोलीतून तिथले सुभेदार मोरोदादाजी आले होते. त्यांनी येता येता महाडातून चांदीचे मुखवटे आणले. त्यामुळे अण्णाजी आणि मंडळींना खरेदीसाठी उगाच धावाधाव करावी लागली नाही. भोजने आटोपली. काशीपंतांच्या पडवीला मंडळी मध्यरात्री गप्पा टप्पा करायला बसली. त्या वळणावरून पुढे रायगडचा बालेकिल्ला, तिथली राजगृहे आणि पाठीमागचे अष्टप्रधानांचे वाडे दिसत होते. राहूजी बोलले, हिरोजी, पेशव्यांच्या वाड्याच्या थोड्या डावीकडचा तो आरास केलेला वाडा बघितलात? सांगा कोणाचा? शंभूराजांनीच बांधलाय हो, पण स्वतःसाठी नव्हे. ब्रिजभाषा पंडित श्रेष्ठ कविराज कलुषा कब्जींसाठी बरे. हिरोजी कसनुसा चेहरा करत बोलले, जाऊ दे राहूजी, मित्र मित्राचं हित पाहणारच. अरे रे हिरोजी, तुमच्या या थंडगार रक्ताचा आम्हाला खूप राग येतो. तुमचं शरीर कशाचं बनलंय, शेणाचं की मेणाचं? काय झालं? मित्र मित्राचं पाहणारच हो, पाहू दे, पण पुतण्याने काकाचं पाहायला नको का? कसे का असे ना, आपण शहाजी राजांची अनारोस संतती असाल हो, पण नात्याने थोरल्या राजांचे बंधू आणि संभाजी राजाच्या चुलतेच आहात ना. जाऊ दे राहूजी, कशासाठी जाऊ दे? कोण कुठल्या जातीचा गंगे काठाहून आलेला तो कलुषा, त्याच्यासाठी शंभूराजांनी वाड्याची व्यवस्था करावी आणि स्वतःच्या चुलत्यांना हिरोजी पंतांना ठेवायचं होळीच्या माळापलीकडे एका दुमजली सामान्य हवेलीमध्ये, हा काय न्याय झाला? मगापासून चूप बसलेले अण्णाजी हसत हसत बोलले, बड्या हिरोजी, तुझी कामगिरी डोळ्याआड करण्यासारखी आहे का? आग्र्याहून थोरले महाराज बाहेर पडले तेव्हा त्यांनी स्वतःचं सोंग वटवण्यासाठी तुला त्यांच्या बिछायतीत निजवलं, केवढा धोका होता रे, आणि त्या कामगिरीसाठी ही बक्षिसी. हिरोजींचे मस्तक आता गरगरू लागले होते. मोठ्याने शिंकत ते बोलले, कसे का असे ना, पण खजिना पळवायचा आमच्याकडून गुन्हा घडला होता. शंभूबाळ मोठ्या काळजाची, आमची चूक त्यांनी पदरात घेतलीच ना. खरे आहे, मी म्हणतो पळवला खजिना, पण कोणाचा खजिना? एकट्या शंभूराजांचा. भोळसट हिरोजी, कायद्यानं बघायचं तर त्यात तुझी अर्धी वाटणी आहे. राहूजी आणि अण्णाजींच्या फुलावणीने हिरोजीसारख्या लष्करी गाड्याचे मस्तक अगदी गच्च झाले. अण्णाजी, तुम्हाला सुरनिसी नाकारून शंभूराजांनी खूप मोठा गुन्हा केलाय, तेवढ्यात मोरो दादाजी बोलले. आम्ही आता कोणाच्या तोंडाकडे बघायचं? हिशोबात 1500 हुनांचा घोळ झाला तरी अण्णाजी आपण सांभाळून घेत होता. हो, आता राजधानीत आमची त्राता कुठं राहिली आहे? काही करा, पंत हे दिवस बदलायलाच हवेत. अण्णाजींना पुन्हा न मिळालेल्या सुरनिसीची आठवण करून दिली.
तसे अण्णाजी दत्तो हवालदिल झाले। अतिशय कडवट सुरात ते बोलले, आजकाल इथे न्यायनीतीची कशा कशाची चाळ राहिली नाही, कोणाची कुठं कशी तुलना करतोस। गड्या हिरोजी, वाईट बोलू नये म्हणतात, पण जोपर्यंत हा गर्विष्ठ बदफैली राजा आणि त्याचा कुप्रधान कलुषा हे दोन संबंध रायगडावर जिवंत आहेत, तोवर आम्हासारख्या इमानी सेवकांची दुनिया नाही। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज।